राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून वेगवेगळ्या पक्षातील इच्छुक उमेदवारांची उमेदवारी मिळवण्यासाठी लगबग सुरू आहे. माढा विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी रणशिंग फुंकले असून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून ही निवडणूक लढण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली. विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे हे सुद्धा याच पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचं समजतंय. परंतु अद्याप या पक्षाचं तिकीट कुणाला याबाबत प्रश्नचिन्ह कायम असतानाच अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वात शरद पवार यांची भेट घेतले. एवढंच नव्हे तर आबा पवार साहेबांच्या गाडीत सोबत फिरत असल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. अभिजित पाटील यांना माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उमेदवारी फिक्स असल्याची जोरदार चर्चा सध्या जोरदार सुरू असून जर असं घडलं तर अभिजित पाटील यांचा आमदार होण्याचा मार्ग सुकर होणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.